नमस्कार, मी महेश. 28 ऑगस्ट आणि 29 ऑगस्ट 2019 या 2 दिवसामध्ये झालेलं काही करंट अफेअर्स आपण आता पाहतोय मित्रांनो. तर हे जे आहे, तर पहा, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना मिळालेले काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत, तर ते आपण इथं पाहूया. तर बघा की जो चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार आहे, तर हा पुरस्कार नेमका कुणामार्फत दिला जातो, तर तो आहे संयुक्त राष्ट्रामार्फत हा पुरस्कार दिला जातो. पहा, त्याची स्थापना झाली 2005 साली. पर्यावरण क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे त्या नेत्यांना किंवा त्या व्यक्तींना हा पुरस्कार मिळतो. आता याच्यामध्ये बघा की त्यांनी काय केलं, तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय सौर संघटना स्थापन केली. कधी स्थापन केली, तर COP21 म्हणजे पॅरिसमध्ये 2015 साली, जेव्हा पर्यावरणीय तापमानातील बदल याच्यावरती एक त्या परिषदा होतात पॅरिसमध्ये, तर COP21 होती पाहती. तर त्याच्यामध्ये जे टेम्परेचर होतं, आंतर जागतिक तापमान ते 2 डिग्री सेल्सिअसने कमी करण्याचा त्याच्यामध्ये एक ठराव निर्माण झाला. ठीक आहे, तर त्याच्याशी संबंधित ती कॉन्फरन्स होती, तर ही पॅरिसमध्ये झाली. तर या कॉन्फरन्सनंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॉर्कोन आणि भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्फत ही सौर अलायन्स झाली. पहा, याच्यामध्ये काय आहे, तर हा जर हे आहे मकरवृत्त आणि कर्कवृत्ताचा जो भाग आहे, तर याच्यातले जे 122 राष्ट्र आहेत, तर त्यांच्यामध्ये सूर्यप्रकाशाची उपलब्धता जास्त असते, त्यामुळे सौर ऊर्जेचा तिथं जास्तीत जास्त वापर करणे आणि त्याच्यातून पर्यावरणाचं रक्षण करणे असा एक कार्यक्रम राबवला गेला. ठीक आहे, तर त्याचं जे मुख्यालय आहे पहा, तर ते भारतातील गुरुग्राम या ठिकाणी आहे. त्यामुळे पर्यावरणासंबंधित हे जे काही काम झालं त्यांचं, त्याच्याबद्दल त्यांना संयुक्त राष्ट्राकडून 2018 मध्ये पुरस्कार मिळाला. तर त्याच्यामध्ये दोघांना आहे, तो म्हणजे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॉर्कोन आणि भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार मिळाला. पा, तर या संघटना याच्या बाबतीत आपल्याला प्रश्न येतो की COP21 काय आहे, तर ती पॅरिस मध्ये होती. तापमानातील बदल म्हणजे क्लायमॅटिक चेंज बद्दल ती परिषद होऊन गेली. ठीक आहे, त्यामुळे चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार खूप महत्वाचा आहे त्या दृष्टीनं. तर असे अनेक पुरस्कार आहेत पा, तर असे अनेक पुरस्कार आहेत. म्हणजे पॅलेस्टीन मार्फत जो त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, सर्वोच्च नागरी सन्मान आहे, म्हणजे परदेशी व्यक्तींना दिला जातो पा, तर तो पॅलेस्टीन या राष्ट्रामार्फत ग्रँड कॉलर ऑफ स्टेट हा एक पुरस्कार आहे. तर इस्रायल आणि पॅलेस्टीन यांच्यामध्ये सतत जेरुसलेमवरून वाद चाललेला असतो पा, त्यामुळे आपल्याला ही राष्ट्र महत्वाची आहेत. आणि याच्यावरती हमखास प्रश्न येतच असतात की कोणता पुरस्कार कोणत्या राष्ट्रामार्फत दिला गेला, तर हा ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट आहे. ठीक आहे, त्यानंतर 2016 साली पहा, अफगाणिस्तानचे जे सर्वोच्च पुरस्कार म्हणजे अमीर अब्दुल्ला खान, म्हणजे हे का कोण होते, तर अफगाणचे एक संस्थापक मानले जातात अफगाणिस्तान या देशाचे, तर त्यांना हा पुरस्कार 2016 साली मिळाला. अशरफ घनी जे आहेत, ठीक आहे, राष्ट्राध्यक्ष त्यांचे, तर त्यांच्या मार्फत 2016 मध्ये हा पुरस्कार मिळाला. एक सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे त्या त्या देशांचे, फक्त नाव लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, किंग अब्दुल्ला शास अवॉर्ड हा पण मिळाला. तर हे कोण आहेत किंग अब्दुल्ला, तर जे आधुनिक सौदी अरेबिया राष्ट्र आहे, तर त्या राष्ट्राचे ते संस्थापक मानले जातात. किंग अब्दुल्ला जीद शास हे त्यांचं नाव आहे, तर हे आपण लक्षात ठेवूया. त्यानंतर बघा, अजून काही छोटे पुरस्कार म्हणजे बहरीन या राष्ट्रामार्फत सध्या नुकताच त्यांना मिळाला बघा, की किंग हॅमाद ऑर्डर ऑफ रेनिसन्स. त्यामुळे हे एक लक्षात ठेवा, बहरीन किंग हॅमर्ड ऑर्डर ऑफ रेनिसन्स. त्यानंतर दुबई युनायटेड अरब अमिरात यांच्यामार्फत नुकताच म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये ऑर्डर ऑफ झायद हा पुरस्कार मिळाला. तर हे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत परदेशी व्यक्तींना, खास करून नॉन मुस्लिम जी लोक आहेत, सिव्हिलियन आहेत, तर त्यांना तो अवॉर्ड दिला जातो. ठीक आहे, तर रशिया मार्फत पण बघा, सेंट अँड्रू दी अपोस्टिल अपोस्टॉल हा एक अवॉर्ड मिळाला. तर ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतरचा बघा, की दक्षिण कोरिया या राष्ट्रामार्फत सिउल पीस प्राइज हा एक दिलेला जातो, म्हणजे सिउल शांतता पुरस्कार 2018 दिला. मोदीनॉमिक्स म्हणजे काय आहे तर हे पहा, तर दक्षिण कोरियाचा जो एक आखाती देश, दक्षिण कोरियाचा जो समुद्र क्षेत्र आहे, तर तिथे शांतता प्रस्थापित करणाऱ्या लोकांना किंवा राष्ट्रांना हा पुरस्कार दिला जातो. ह्याची स्थापना झाली बघा 1990 साली. ठीक आहे, तर मोदींनी शांतता आणि अर्थव्यवस्था यांच्यामधला जो एक भौगोलिक आणि सामाजिक तफावत होती ती दूर करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार इथं दिला जातो. ठीक आहे,
तर पुढचे म्हणजे पहा की नॅशनल स्पोर्ट्स डे हा एक साजरा केला गेला. नॅशनल स्पोर्ट्स डे हा 29 ऑगस्टला असतो. मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगर ज्यांना म्हटलं जातं त्यांचा हा दिवस आहे बा 29 ऑगस्ट. त्याच दिवशी काय झालं की पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मूवमेंट म्हणजे ज्याला तंदुरुस्त रहा अशी एक चळवळ त्यावेळी दिवशी घोषित केली. तर याच्यामध्ये 0% इन्व्हेस्टमेंट अँड 100% रिटर्न असं एक त्याने एक स्लोगन दिली होती बघा, तर ती या फिट इंडिया मुवमेंटला होती. ठीक आहे, त्यामुळे हा दिवस लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नुकतंच ओबामा बराक ओबामा अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष त्यांच्यावरती एक पुस्तक आलं द कॉल ऑफ हिस्ट्री, ओबामा द कॉल ऑफ हिस्ट्री. तर हे व्हाईट हाऊस अमेरिकाचे जे एक राजनैतिक अधिकारी आहेत पीटर बीकर त्यांनी लिहिलंय. तर हे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. पुढचं म्हणजे जीआय टॅग हे सतत मिळत असतात बा. जीआय टॅग संबंधी आपल्याला माहित आहे की दिंडीगुल म्हणजे तमिळनाडूमधलं हे राज्य जिल्हा आहे बा, दिंडीगुल हा एक जिल्हा आहे. तर तिथं एकदम उच्च प्रतीचे कुलूप लॉक्स बनवले जातात आणि ते त्यांच्या वैशिष्ट्यासाठी हे आहे, ते ड्युरेबल्स असतात किंवा एकदम टिकाऊ आणि प्रसिद्ध असं ते डिंडीगुल लॉक्स आहे. तर त्यांना जीआय टॅग मिळाला तिथल्या संस्थेतर्फे. आणि कंदागनी साडीज ही कॉटन साडी म्हणजे सुती कापडाची ही साडीज आहेत पा, तर ही पण हे तामिळनाडूमधलंच आहे कंद अंगी साडीज. तर हे जीआय टॅग्स जे दिले जातात पहा ते ट्रिप्स म्हणजे ट्रेड रिलेटेड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स हे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या मार्फत ही दिले जातात. 1999 साली याची घोषणा आहे पा. तर भारतामध्ये जे पहिला जीआय टॅग मिळाला तो दार्जिलिंगचा जो चहा आहे ठीक आहे त्याला पहिलं जीआय मानांकन मिळालं. ठीक आहे, तर त्यामुळे ते एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. तर हे राष्ट्रीय पुरस्कार सध्या घोषित झाले पा. तर काही महत्वाचे राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे अर्जुन अवॉर्ड झाला, त्याची स्थापना 1961 साली झाली. तर अर्जुन अवॉर्ड कोणाला दिला जातो, तर सलग 4 वर्ष जर एखाद्या खेळामध्ये तुम्ही सातत्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण कामगिरी करत असाल तर तुम्हाला तो पुरस्कार दिला जातो. तर ह्या वर्षी पहा महाराष्ट्रातील एक नाव म्हणजे राही सरनोबत यांना नेमबाजीसाठी हा पुरस्कार दिला गेला. तर रवींद्र जडेजा यांना क्रिकेटसाठी, पूनम यादव ह्या महिला क्रिकेटर आहेत पहा उत्तर प्रदेशच्या, तर त्यांना हा पुरस्कार दिला जातो. तर अजय ठाकूर प्रो कबड्डी लीग मध्ये आपल्याला अजय ठाकूर हे नाव खूप प्रसिद्ध आहे, हे कबड्डीमधले आहेत, तर यांना यावर्षीचा अर्जुन पुरस्कार देण्यात आला. तर सगळ्यात महत्वाची घोषणा म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. हा म्हणजे एखाद्या खेळामध्ये जर विशेष अशी कामगिरी परत केली, 4 वर्ष सातत्यपूर्ण कामगिरी केली तर हा पुरस्कार दिला जातो पा. त्याची स्थापना झाली 1991 साली. तर हे दोन व्यक्ती आहेत, तर ह्याच्यातली सगळ्यात हायलाइटेड व्यक्ती म्हणजे पहा तर दीपा मलिक आहेत, ह्या पॅरा ऑलिम्पियन आहेत म्हणजे एक अपंग अशा दिव्यांग खेळाडू आहेत पहा भारताच्या. तर त्यांना 2016 मध्ये ज्या रिओ पॅरा ऑलिम्पिक झाल्या ठीक आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रथम देशाला एक सिल्वर रौप्य पदक मिळवून दिलं. तर यांना मुख्य म्हणजे एक अर्धांगवायू झाला होता, परंतु त्यांनी खचून न जाता त्याच्यातून बाहेर पडून वेगवेगळ्या याच्यामध्ये भारताला सातत्यपूर्ण यश मिळवून दिलं आणि त्या सध्या आपल्या सर्वांसाठीच एक प्रेरणाचा स्रोत आहेत. त्यामुळे यांचा आज यावर्षी गौरव झालेला आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं. तसंच बजरंग पुनिया हे कुस्तीमधले एक मोठे खेळाडू आहेत पा, तर त्यांनी जे गोल्ड कोस्टला जी कॉमनवेल्थ गेम झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवून दिलं भारताला. आणि वेगवेगळ्या स्पर्धा ज्या आहेत एशियाई स्पर्धा आहेत, एशियन गेम्स असतील किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप असतील, तर त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळी पदकं मिळवलेली आहेत. त्यामुळे बजरंग पुनिया हे नाव आपल्याला लक्षात ठेवणे तर गरजेचं आहे, ही दोन नावं महत्वाची आहेत. तसंच पहा की फिरोजशहा कोटला मैदान आपल्याला माहित असेल की अनिल कुंबळे यांनी 10 बळी घेतले होते एका डावामध्ये कसोटीच्या पाकिस्तान विरोधात, तर तेच म्हणजे ते फिरोजशहा कोटला मैदान. हे भारतातील 2 नंबरचं सगळ्यात मोठं असं स्टेडियम आहे पा आणि सगळ्यात जुनं असं स्टेडियम आहे. तर फिरोजशहा कोटला मैदान हे दिल्लीमध्ये आहे. तर याचं नामकरण जे झालं ते अरुण जेटली दिवंगत आपले अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्री त्यांच्या नाव यांना देण्यात आलेलं आहे. फिरोजशहा कोटलाच्या ठिकाणी आता ते अरुण जेटली स्टेडियम असं म्हटलं जाईल. तर फिरोजशहा कोटला हे नाव काय आहे, तर फिरोजशहा तुगलक हे एक दिल्लीचा राजकर्ता होता पा. तर त्यांनी 1351 ते 1388 असं दिल्लीच्या वरती दिल्ली सल्तनतवरती राज्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या याच्यातून त्यांचं नाव आहे, तर त्या ठिकाणी आता हे अरुण जेटली यांचं नाव देण्यात येत आहे. ठीक आहे, माझं चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.